जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये शुभचिंतन सोहळा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्याधांचा गुणगौरव करण्यात आला. जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये शुभचिंतन सोहळा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ तसेच चित्रकला स्पर्धा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमातील गुणवंत कलाकारांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उरण मतदारसंघाचे आमदार मनोहर भोईर, स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन अरुण जगे, सरपंच संतोष घरत, राष्ट्रीय पुरस्कार विजेते नंदकुमार साळवी, कामगार नेते सुरेश पाटील, मेघनाथ म्हात्रे, मुख्याध्यापक रतन वाघमारे, उपमुख्याध्यापक एम एस बल्लाक, पर्यवेक्षक ए ए मांडवकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना मार्गदर्शन केले. शहीदांना श्रद्धांजली वाहण्याकरता, या देशाकरता चांगलं घडवेन असा निर्धार करण्याकरता ह्याचाही मोबाईलचा उपयोग होतोय, व्हॉट्सअपचा उपयोग होतोय आणि त्याच्याबरोबर अभ्यासाकरता होते, विविध माहिती आपल्याला मिळत असते. पण योग्य वेळी योग्य गोष्ट करणं हे जास्त महत्त्वाचं. मोबाईलचा उपयोग फक्त फोटो काढण्याकरता, आणखी काय करण्याकरता हे करण्यापेक्षा त्यातलं ज्ञान घेण्याकरता जास्त करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हायस्कूलमधून दिबा पाटील साहेबांनी चांगले देशाचं नेतृत्व करणारे लोक घडावे, विद्यार्थी घडावे अशा अपेक्षा. ते ज्यावेळेला इथून हायस्कूल शिकले त्यावेळे ह्या ते ज्यावेळेला हायस्कूलला गेले त्यावेळे हे हायस्कूल नव्हतं. 1960 साली त्यांनी हायस्कूल काढलं, ते ग्रॅज्युएट झाले होते, वकील झाले होते, त्यानंतर काढलं. पण त्यावेळेला हायस्कूल काढणं इतकं सोपं नव्हतं. आज विद्यार्थ्यांना भरपूर मार्क मिळतात, 90%, 95%, 95%. त्यावेळेला 60-70% मार्क म्हणजे भरपूर झाले होते. पण 95% मार्क पडूनसुद्धा भविष्यात आपल्याला पाहिजे तो कोर्स मिळेल की नाही, पाहिजे ती डिग्री घ्यायला प्रवेश मिळेल की नाही, म्हणजे अशा प्रकारची पंचायत होत असते. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आता हाय लेवलचं उच्च दर्जाचं आणि पहिल्या प्रतीत यश मिळवणं जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.